नमस्कार, नेहमीप्रमाणे आजच्या दैनिक गोमंतकमधील काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आजची पहिली मोठी बातमी म्हणजे देशातील सर्वात मोठ्या क्रीडा उत्सव असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज फातोड्डा स्टेडियमवर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बॉलिवूड फेम गोव्याच्या प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांच्या सुरेल आवाजाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. उद्घाटनाच्या वेळी कसलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे अत्याधुनिक सेवेसाठी ओळखले जाते. देशभरात गोवा हे असे एकमेव राज्य आहे की जे आपल्या नागरिकांना मोफत अत्याधुनिक सुविधा पुरवते. यात पेसमेकर ते स्टंटसारख्या उपचारांचा समावेश आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारच्या अत्याधुनिक सेवा आम्ही नागरिकांना देण्यासाठी दक्ष राहू. तसेच रुग्णालयाच्या जुन्या साधनसुविधांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. रुग्णालयात लवकरच पोटविकाराशी संबंधित विभाग आणि कॅन्सर विभाग सुरू करण्याचा आरोग्य खात्याचा प्रयत्न असून यासाठी रिलायन्स फाउंडेशनसोबत बोलणी सुरू असल्याचेही ते म्हणाले. केरी सत्तरीत धनगर समाज बांधवांतर्फे पारंपरिक दसरोत्सव साजरा करण्यात आला. 9व्या आणि दसऱ्याच्या दिवशी घरोघरी फिरून चपय गजापोवा नृत्य सादर करणे हे या दसऱ्याचे मुख्य आकर्षण असते. समाजातील पुरुष मंडळी ढोल आणि ताट यांच्या वादनाच्या तालावर हे विशिष्ट प्रकारचे नृत्य सादर करतात. या दिवशी प्रत्येकाच्या घरी पाटी पुजली जाते. ही सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत टिकून राहण्यासाठी हा सण एकत्रित येऊन सगळेजण साजरा करतात अशी माहिती जानू पिंगळे यांनी दिली आहे. तर या होता आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या आवडत्या गोमंतक टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.